दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा अपडेट प्रेक्षकांना सांगूयात गटनेता बदलणं हा पक्षाचा अधिकार असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलंय सदस्यांना नेता निवडण्याचा अधिकार आहे आणि गटनेता बदलणं हा पक्षाचा अधिकार आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या या सुनावणीतला हा महत्वाचा मुद्दा कोणत्याही पक्षाचा गटनेता बदलणं हा पक्षाचा अधिकार, ले ले अधिकार प्रशान्त प्रशान्त। आहे आणि ज्या पक्षाचे जे सदस्य निवडून आलेले आहेत त्यांना नेता निवडण्याचा अधिकार असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलंय सरन्यायाधीशांचं हे म्हणणं नेमके काय संकेत देत आहेत जाणून घेण्यासाठी पुन्हा प्रशांतकडे प्रशांत नक्कीच तर अत्यंत महत्त्वाची टिप्पणी जी आहे ती न्यायमूर्तींनी केलेली आहे आणि विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एखाद्याची निवड करणं हा त्या पक्षाचा अधिकार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जर बहुसंख्या असेल किंवा बहुमत असेल तर त्यांना तो अधिकार आहे आणि या सगळ्या संदर्भातले काही वाद असतील तर ते स्पीकरकडे जाऊ शकतात आणि त्याच्यावरती नंतर अंतिम निर्णय जो आहे तो स्पीकर घेऊ शकतात पण ही त्यांची टिप्पणी जी आहे ती या संपूर्ण केशादरम्यान खूप महत्त्वाची सुद्धा राहील बरोबर आणखीनही महत्वाच्या टिप्पण्या या हे, हे सगळं युक्तिवाद होत असताना न्यायालयानं केलेल्या आहेत गटनेता बदलणं हा पक्षाचा अधिकार असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हणताना नेमके काय संकेत आहे ते प्रशांत सांगत होते आणि हरीश साळवे यांनी आज न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना शिंदे गटाच्या बाजूने हरीश साळवे हे सध्या न्यायालयामध्ये युक्तिवाद करतात युक्तिवाद करताना हरीश साळवे यांनी म्हटलं की पक्षाला जर दुसरा नेता हवा असेल तर त्या चूक काय पक्षामध्ये राहून एखाद्या नेत्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं ही बंडखोरी नाही असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी न्यायालयामध्ये केलाय शिंदे गटाच्या वतीनं याशिवाय पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये सामील होणं ही बंडखोरी ठरते असंही हरीश साळवे यांनी म्हटलं आणि यापूर्वी पक्षांतर्गत बाबीमध्ये कोर्टाचा हस्तक्षेप नव्हता हा सुद्धा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला याशिवाय पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यासाठी तक्रार आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी न्यायालयामध्ये उपस्थित केला आणि दहाव्या सूचीनुसार जे या करणामध्ये अत्यंत महत्वाचं आहे त्या सूचीनुसार जर कारवाई करायची असेल तर पक्ष सोडावा लागतो असा युक्तिवाद हरी यांनी केला म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की शिंदे गटानं पक्ष सोडलेला नाही आणि पक्ष सोडलेला नाही त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही कारण पक्षांतर बंदी कायदा तेव्हाच लागू होतो जेव्हा पक्ष सोडलेला आहे त्यामुळे शिंदे गटाचा जो दावा सध्या होतोय त्या गाव्यामधला मुख्य मुद्दा हाच आहे की शिंदे गटानं पक्ष सोडलेला नाही ते अजूनही शिवसेनेमध्येच आहेत आणि व्हीपचं उल्लंघन केलं असेल तर पक्षांना संचारबंदी कायदा लागू होतो त्यामुळे जोपर्यंत हा मुद्दा निकाली निघत नाही की व्हीप नेमका कुणाचा ग्राह्य धरला जाईल तोपर्यंत दोनही बाजूंचे हे मुद्दे ग्राह्य असू शकतात वीस आमदारांचा सुद्धा पाठिंबा नसलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी कसं राहता येईल हा सवाल त्यांनी आपला युक्तिवाद करत असताना उपस्थित केला आणि लक्ष्मण रेषेचं उल्लंघन न करता आवाज उठवणं ही बंडखोरी नाही असा सुद्धा युक्तिवाद त्यांनी केला आणि यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीमधनं आणखीन एक महत्त्वाची बातमी येते